केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरुद्ध निदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र पंजाब हरियाणाच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी दिल्लीत दाखल झाले आहेत। मात्र सरकारकडून दंडुकेशाहीचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जातोय। देशभरातील शेतकऱ्यांचा संताप पाहता केंद्र सरकारने कृषी विधेयकामध्ये बदल करायला पाहिजे असं मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधावरून लक्षात येत आहे की शेतकरी मोदी सरकारच्या किती विरोधात असल्याचं दिसत आहे। राज्यसभा खासदार पटेल यांनी असं सांगितलं आहे। दिल्लीमध्ये जे इतका मोठा एक प्रचंड म्हणजे विरोधाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अख्खा म्हणजे उत्तर भारतातले शेतकरी आणि फक्त उत्तर भारतातलेच नव्हे इतर भागाचेही शेतकरी आहे, पण स्वाभाविक आहे दूर असतात म्हणून लोक दिसत बाहेरचे कमी दिसतात, पण पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा आणि बाकीच्या सगळ्या राज्यांमधून शेतकरी फार मोठ्या प्रमाणात, आणि तुम्ही पाहतात की कशा पद्धतीनं ते विरोध करून राहिले, कशा पद्धतीनं पोलीसच्या सगळा मुकाबला करून राहिले, हे एक म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये किती नाराजी आहे तळमळ आहे हे याच्यातून दिसून येते।